सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आणि आत्ता सध्याची आत्ताची जी अपडेट्स आहे ती आहे, सातारा जिल्हा परिषद गट आणि गणांचे प्रारूप रचना अहवाल हे जे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सादर केलेले आहेत. आणि आत्ता 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी हा अहवाल जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व गट आणि गणांची गावांची अदलाबदली होऊन पुनर्रचना होऊन जिल्हा परिषद गट हे जवळजवळ 12 ते 15 जिल्हा परिषद गट वाढण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळी एक जिल्हा परिषद गट वाढतो त्यावेळी 2 गण वाढतात, म्हणजे 24 ते 30 इतके गण हे सातारा जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीनं हे गट आणि गण वाढतील यावर आपण आज विस्तृत चर्चा करूया. सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांची संख्या वाढणार असून या संदर्भात निवडणूक आयोगाच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांचे प्रारूप प्रभाग रचनेचे अहवाल प्रांताधिकारी व तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहेत. याचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याचा प्रारूप प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्याची तपासणी 10 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जाणार आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या प्रभाग रचना प्रक्रियेचा मार्ग महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील सुधारणामुळे मोकळा झाला आहे. अधिनियमामुळे किमान 50 आणि कमाल 75 ऐवजी किमान 55 व कमाल 85 सदस्य संख्या आता आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कच्च्या आराखड्याची 5 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्याकडे प्रांताधिकारी व तहसीलदारांनी सातारा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे प्रारूप रचनेचे अहवाल सादर केले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे एकत्रित अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रारूप स्वरूप रचनाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते. तथापि मुख्य सचिवांनी 29 नोव्हेंबर 2021 पत्रकानुसार मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी अधिसूचनेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार विधिमंडळाने 12 डिसेंबर 2021 सुधारणा विधेयक मंजूर केले आणि या विधेयकाचे राज्यपालांच्या स्वाक्षीनंतर 31 जानेवारी 2022 कायद्यात रूपांतर झाले. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या संख्येत आता वाढ होणार आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता साधारणतः या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 68 वरून जवळजवळ 80 घरात जाण्याची अधिक शक्यता आहे. तसेच गट वाढल्यामुळे गणांचीसुद्धा संख्या त्या पटीत वाढणार आहे. म्हणजेच एक गट वाढला तर त्या ठिकाणी 2 गणांची संख्यासुद्धा वाढणार आहे. येत्या काही दिवसातच गट आणि गण कशा पद्धतीनं पुनर्रचना होते याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.